नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पसंतीचे कीटकनाशक म्हणजेच अलिका कीटकनाशकाबद्दल आपण बघणार आहोत, जे एक सिस्टेमिक प्लस कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे, ज्यामध्ये आपल्याला दोन कीटकनाशक बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती पडणार आहे या कीटकनाशकाची मात्रा, किंमत, डोज, टेक्निकल, नियंत्रण वेळ आणि बरंच काही। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृषीटेक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अलिका इन्सेक्टिसाइड बद्दल। याची जी कंपनी आहे ती म्हणजे सिजंटा। या कीटकनाशकाचं व्यापारी नाव आहे अलिका इन्सेक्टिसाइड। आपण जाणून घेऊया यामधील टेक्निकल आणि फॉर्म्युलाबद्दल। यामध्ये थायमिथॉक्झम 12.6% तसेच लॅम्डा सायलोथ्रीन 9.5% झेडसीचं कॉम्प्लिकेशन सबस्क्रिप्शन आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, या कीटकनाशकातील टेक्निकल म्हणजेच थायमिथॉक्झम आणि लॅम्डा सायलोथ्रीनची कार्यप्रणाली आपण जाणून घेऊया। थायमिथॉक्झम हे थ्रिप्स, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, हिरवे मच्छर, पांढरे ढेकून व इतर रस शोषक कीटकांचं नियंत्रण करते। तसेच लॅम्डा सायलोथ्रीन हे फळ पोखरणारी अळी, नाग अळी, हिरवी अळी, खोडकिळा, तंबाखूची पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, रस शोषक पतंग तसेच इतर अळ्यांचं नियंत्रण करते। यामध्ये दोन टेक्निकल कंटेन असल्याने कीटकनाशक सर्व प्रकारच्या कीटकांचे नियंत्रण करते। अलिका हे कीटकनाशक झेडसी फॉर्म्युलेशनचे असल्याकारणाने कीटकावर स्टमक आणि कॉन्टॅक्ट दोन्ही प्रकाराने अटॅक करून कीटकांची नर्वस सिस्टीम डॅमेज करते, म्हणून आपल्याला अलिकाचे जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतात। तर मित्रांनो, आता बघूया की आपण याचा वापर कोणकोणत्या पिकावर करू शकतो, जसे की कापूस, सोयाबीन, धान, तूर, चना, पत्तागोबी, वांगी, मूंग, ऊस, टोमॅटो, संत्रा या पिकावर याचा चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो। तर मित्रांनो, बघूया कीटकनाशकाचा डोज। याचा डोज आहे प्रति एकर 80 मिली 200 लिटर पाण्यासोबत। टाकीचा जर विचार केला तर 15 लिटरसाठी 7 ते 8 मिली आपण वापरू शकतो। तर मित्रांनो, आता बघूया या कीटकनाशकाची किंमत। अर्धा लिटरचा अलिकाचा पॅक आपल्याला 1400 ते 1600 रुपयापर्यंत मिळतो, म्हणजे 1 एकरसाठी आपल्याला 250 ते 300 रुपये खर्च येऊ शकतो। मित्रांनो, या कीटकनाशकाचा नियंत्रण करण्याचा जो कालावधी आहे तो म्हणजे 15 ते 20 दिवसाचा। मित्रांनो, याचे जास्त तापमानात सुद्धा चांगले रिझल्ट आहे, तरी सुद्धा आपण फवारणी ही शक्यतो संध्याकाळच्या वेळेस घ्यावी। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतली अलिका या कीटकनाशकाबद्दल, जे एक सिस्टेमिक व कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आमच्या कृषीटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच तुम्हाला आणखी कुठल्या कीटकनाशकाबद्दल माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।